अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। ए बाप रे, पण नाही, रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे की परळीमध्ये अशा असा प्रकार घडला, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे? पाचवी लोकसभा आम्ही हॅन्डल करतोय आणि आतापर्यंत जेव्हा विरोधी पक्षात होतो 15 आमदार आत्मविश्वास कमी झाल्याचं आणि थोडं त्याला म्हणता खेड्याच्या भाषेत चिरी नसल्याचं दिसते। या निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचं आत्मविश्वास आहे। एक रोहित पवार यांनी अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि ट्विट जे आहे यांच्या संदर्भात पण केलं होतं, पैसे वाटले जात आहेत, पैसे पकडून देतोय आम्ही, अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या निवडणुकीत केलं। आता मला जे बोलायचं